नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या या MPSC टायपिंग हिरा प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये टायपिंग मेंटरशिप बॅच जी की पेड बॅच आहे त्या बॅचबद्दल डिटेल माहिती दिली. जर का ती बॅच कोणाला घ्यायची असल्यास स्क्रीनवर दाखवलेल्या टेलिग्राम आयडीवर संपर्क करा, तसेच त्या स्क्रीनवर दाखवलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक म्हणजे एक जवळजवळ 10-12 जणांना प्रश्न पडला, सर मोबाईलमध्ये टायपिंग शेवटपर्यंत करू का, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे, तसेच तुमच्या स्पीडचा आढावा घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलमध्ये टायपिंग करू का, नो प्रॉब्लेम, तुम्ही मोबाईलमध्ये टायपिंग करू शकता, काही टेन्शन नाही, करू शकता. परंतु आता मोबाईलमध्ये टायपिंग करणाऱ्यांसाठी फक्त एक 2-3 गोष्टी सांगणार आहे माझ्या. मोबाईलमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी काही ॲप्लिकेशन अवेलेबल आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी, तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमची जी आयोगाची स्किल टेस्ट आहे ती फायनली तुमची PC वर होणार आहे. तुम्हाला PC हाताळण्याची सवय होणे अनिवार्य आहे, कारण एक्झाम हॉलमध्ये भरपूर प्रेशर असते. त्या प्रेशरमध्ये असेच जे PC वर रेग्युलर प्रॅक्टिस करतात तेसुद्धा घाबरतात, तर मोबाईलवर प्रॅक्टिस करणारे तर ओबियसली घाबरू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मोबाईल आणि PC मध्ये प्रॅक्टिस करण्याचा फरक असा आहे की तुम्हाला प्रॅक्टिस नुसतं टायपिंग नाही करायची, की ते तुम्हाला त्या टायपिंगसोबतच स्क्रोलसुद्धा करावा लागतो, तो की फॅक्टर ठरतो कधी कधी. तर विद्यार्थी मित्रांनो, मोबाईलवर टायपिंग करणाऱ्यांना स्क्रोल करायची सवय नसते, माऊस हाताळण्याची सवय नसते, जे की PC वर किंवा लॅपटॉपवर प्रॅक्टिस करणाऱ्यांना असते. तर ही एक महत्त्वाची बाब आहे, त्याच्यामुळे मोबाईलवर प्रॅक्टिस करणाऱ्यांनी किमान शेवटचे 15 दिवस तरी PC वरच प्रॅक्टिस करावी किंवा लॅपटॉपवर प्रॅक्टिस करावी. हे माझी कळकळीची विनंती आहे त्यांना की तुम्ही आतापर्यंत केली, तुमची स्पीड चांगली आली, ओके नो प्रॉब्लेम, परंतु शेवटचे किमान 15 दिवस तरी तुम्ही PC हाताळण्याची सवय लावा, जेणेकरून ते स्क्रोलिंग करणे, मोठ्या स्क्रीनवर बघणे, ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं मोबाईलवाल्यांच्या मनात आलेल्या प्रश्नाचं उत्तर. तर आता दुसरा असा आहे की तुमचा स्पीड, बरेच जण मला स्पीड सांगतात, माझा 32 स्पीड आहे, माझा 34 आहे, माझा 40 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे असे स्पीड मोजू नका 32 40. तर तुम्ही स्पीड मोजताना सिम्पल क्रायटेरिया दिलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तुम्ही स्पीड बघा काय. तर माझे 10 मिनिटात टोटल कीस्ट्रोक किती येतात, तसेच माझे 10 मिनिटात करेक्ट शब्द किती येतात, तर हे दोनच क्रायटेरिया लावा तुम्ही. माझी 32 स्पीड आहे, माझी तिची मान्य आहे मला की बरेच सॉफ्टवेअर ती तशी स्पीड दाखवतात, परंतु त्या स्पीडचं आणि तुमच्या आयोगाच्या टायपिंग स्किल टेस्टचा तितकासा संबंध नाही. त्याच्यामुळे मी सांगितलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्पीड मोजा, आणि कोणाकडून व्हेरीफाय जरी करून घ्यायचा असला किंवा माझ्याकडून व्हेरीफाय करून घ्यायचा असला की सर स्पीड योग्य आहे काय एक्सेट्रा एक्सेट्रा, तर तो ह्याच फॉर्मॅटमध्ये सांगा. आणि लँग्वेज सांगायला विसरू नका. तुम्ही कम्प्युटरच्या स्क्रीन फोटो शेअर करता आणि लँग्वेजेस सांगत नाही, तर मग मला ते खूप किचकट होऊन जाते की ते शोधायला, आणि ते सगळं शोधल्यानंतर कळते की याची भाषाच आपल्याला इथं दिसत नाही कोणती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे त्या क्रायटेरियामध्ये तुमचा स्पीड मोजा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची टायपिंग जोरात सुरूच असेल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता त्याला आणखी थोडी गती द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एक चांगल्या एका नवीन कन्सेप्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.